अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांची पंचवार्षिक निवडणूक शांततेत पार पडली आहे। या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी तयार केलेल्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला असून या पॅनलचे 11 उमेदवार हे आज निवडून आले आहेत। तर अगोदरच याच पॅनलच्या 2 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये आज सर्वसाधारण गटातून ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, हिंगणे रवींद्र रंगनाथ, पाटील श्यामकांत, महाजन विकास, पाटील विठ्ठल, धनगर विठाराम, डॉक्टर पाटील सुरेश, पाटील विश्वनाथ हे 8 उमेदवार विजय झाले आहेत। तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातून पाटील ज्ञानेश्वर रामदास, महिला राखीव प्रवर्गातून पाटील आशाबाई मंगेश, पाटील सुनंदा कैलास या निवडून आले आहेत। तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून मेढे एकनाथ मरिबा आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातून खोडपे अरविंद गोविंदा हे 2 जण बिनविरोध निवडून आले आहेत। सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाल्यामुळे या पॅनलच्या उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी जामनेर नगर परिषदेसमोर फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाल उधळून विजयाचा जल्लोष साजरा केलाय। महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि लोकनेते माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन तसेच जामनेरचे लोकमुक्त नगराध्यक्ष राजूभाऊ गौरा यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य केलं। त्याबद्दल मी सर्व पूर्ण पॅनल निवडून आलं। त्याबद्दल मी सर्वप्रथम चंदू भाऊ असेल, शरद पाटील असेल, तुकाराम भाऊ असेल, रमेश नाईक असेल, सर्व कार्यकर्त्यांचं, जिल्हा परिषदचे सर्व गटाचे सदस्य, पंच समितीचे सर्व सदस्य, सर्व सन्माननीय कार्यकर्त्यांचे यांच्या वतीने
वतीनं मी ईश्वरभाऊ जैन यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रुपच्या वतीनं मी सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो. यांचा संघर्ष आणि या संघर्षामधून यांनी जे 2 बसून 395 पर्यंत मजल गाठली त्या हिच्यामध्ये सहकारामध्ये सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीनं एकूत तीन युत ह्या जी संघटना त्यांनी राबवली त्या संघटनेचा हा विजय आहे. आणि ह्या विजयामध्ये आम्ही सर्व त्यांच्या दिलानं म्हणजे बाबूजी आणि माननीय माजी आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या सहकार्यानं ज्या पद्धतीनं शेतकरी संघामध्ये जे जुनी वस्तू होती ती मोठी वस्तू बांधली त्याच पद्धतीने या देखरेख संघामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचं काम यांच्या नेतृत्वाखाली करू. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व सदस्यांनी आणि मार्केट कमिटीचे माजी चेअरमन तुकाराम मुनिकर विद्यमान चेअरमन संजय भाऊ देशमुख यांच्या वतीनं जी मार्केट कमिटी त्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा आमचं असंच पॅनल पूर्णच्या पूर्ण बहुमतात निवडून आलं होतं. त्यामध्ये सुद्धा 5 वर्षामध्ये जे आम्ही चांगली कारकीर्द केली त्याचंच हे फलित आहे. शेतकरी संघ आणि कृषीतन बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त मतांनी पूर्णच पूर्ण पॅनल येणं हा एक इतिहास आहे. आणि या इतिहासाची पूर्वती पुन्हा देखरेख संघामध्ये आम्ही दाखवून दिली. आणि या कार्यकर्त्यांचा हा विजय असल्यामुळे येणाऱ्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू, प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय गिरीशभाऊ, माजी खासदार माननीय ईश्वर बाबूजी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संस्थेचे म्हणजेच आपल्या देखरेख संस्थेचं निवडणूक या ठिकाणी होती आणि सहकार पॅनल आपलं त्या ठिकाणी उभं होतं. आज निकाल आपल्या हातात आला आहे. सर्वच्या सर्व जागा आपल्या सहकार पॅनलच्या भाऊंच्या गिरीशभाऊंच्या आणि बाबूजींच्या पॅनलला या ठिकाणी जनतेने मतदारांनी या ठिकाणी होऊन दिलेला आहे. हा फार मोठा जरी आज आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून समोरच्या पार्टीने फार मोठ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु शेवटी मतदार राजांनी अतिशय योग्य अशा पॅनेलला या ठिकाणी न्याय दिला आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी चंदूभाऊ असतील, गोरसे नाना असतील यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी भाऊ गिरीशभाऊ आणि बाबूजीच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटी असेल, शेतकरी संघ असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी त्या दोघं संस्थेचा विकास होताना या ठिकाणी शेतकरी राजांना मतदार राजांना दिसतोय आणि त्याचाच एक धागा पकडून पुन्हा एकदा ही संस्था खरं तर माननीय गिरीशभाऊंच्या माध्यमातून या संस्थेला पुनर्जीवित करण्यात आला. खरं तर ही संस्था सरकार जमा झाली होती. जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं एकच आपली संस्था की डॉक्टर सुरेश पाटलांनी त्या ठिकाणी विनंत घेतली, चंदूभाऊंनी आणि गिरीशभाऊंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ती संस्था पुन्हा पुनर्जीवित करण्यात आली. अशी ही संस्था की जी अतिशय महत्त्वाची साऱ्या तालुक्याच्या सहकार क्षेत्राशी निगडीत प्रत्येक युथ विकास सोसायटीच्या समन्वयासाठी संस्था अतिशय महत्त्वाची, संपूर्ण संस्थेवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवून त्या ठिकाणी या संस्थेतून कारभार केला जातो अशी ही महत्त्वाची संस्थेची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कौल माननीय गिरीशभाऊंना आणि माननीय बाबूजींच्या बाजूने या ठिकाणी दिलाय. मी खरं तर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने, गिरीशभाऊंच्या वतीने, बाबूजींच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीनं मतदार राजाचा या ठिकाणी निश्चितपणे आभार मानतो आणि आपल्याला मतदार राजाला आश्वासित करतो सगळ्यांच्या वतीनं, सगळ्या नवनिर्वाचित उमेदवारांच्या वतीनं की येणाऱ्या काळामध्ये लवकरच या संस्थेचं सुद्धा एक चांगलं काम या ठिकाणी होईल. निश्चितपणे आपल्या मतदार राजाला विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही अशाच पद्धतीचं या ठिकाणी काम केलं जाईल. आणि जे काही उमेदवार या ठिकाणी सगळे विजयी झाले त्यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी माननीय गिरीशभाऊंच्या राजकीय परिवाराच्या वतीने आणि बाबूजींच्या राजकीय परिवाराच्या वतीने पूर्णपणे मनापासून अभिनंदन करतो. त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.